नमस्कार, उद्रा फूड्समध्ये आपले स्वागत आहे. वयाच्या 20व्या वर्षीच करिअरच्या प्रवासाला सुरुवात झाली. करिअरची सुरुवात करताना सर्वप्रथम जो जॉब केला तो होता ॲज अ डिलिव्हरी बॉय म्हणून आपलं जॉब चालू केलेला. डिलिव्हरी करता करता मार्केटिंग शिकलो, मार्केटिंग करता करता डिपार्टमेंटल स्टोअर झाले, डिपार्टमेंटल स्टोअर करता करता कॅन्टीन स्टोअर्स केले, झपाट्याने प्रगती झाली. हे करत असतानाच मार्केटमधनं ऑफर आली, म्हणजे कंझ्युमर ड्युरेबलमधनं मी आलो कंझ्युमर प्रॉडक्ट्समध्ये, ओ टी सी प्रॉडक्ट्समध्ये. हे करता करता मार्केटमधनंच आणखीन ऑफर आली, सुपरवायझरी लेवलची ऑफर होती. आता वाटलं की आणखीन छान झालं, आपला प्रवास असाच अखंड चालत राहिला. हे सर्व करताना एक सांगण्यासारखी एक गोष्ट अशी झाली की संध्याकाळी परतताना दोन प्रश्नांची उत्तरं मला तयार ठेवावी लागायची. आजचं सेल किती झाला, आजचं कलेक्शन किती झालं. ऑफिसला परतताना मला असं जाणवायचं की आज काय देणार उत्तर. पण 16व्या दिवशी निश्चय केला आणि ह्याच प्रश्नांची आवड निर्माण करून घेतली. ह्याचाच अर्थ जाणार तर खाली आज जाणार नाही, ऑर्डर घेऊनच जाणार आणि पैसे घेऊनच जाणार. हा खटाटोप यशस्वी ठरला आणि तो येणाऱ्या 15 वर्षामध्ये माझ्या आयुष्यात खूप उपयोगी ठरला. मी एकदा बँक ऑफ बडोदामध्ये गेलेलो, तेव्हा मी तिथे मुद्रांक शुल्क बघितलं. तेव्हाच ठरवलं की आपण एक आपला एक स्वतःचा वैयक्तिक स्वतंत्र व्यवसाय चालू करायचा. आता सुरुवातच करायची झाली तर कुठच्या व्यवसायाने आपण सुरुवात करावी या दृष्टिकोनातून चाचपणी सुरुवात केली. फूड इंडस्ट्रीमध्ये कधी रिसेशन येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये MRP नसते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, क्रिएटिव्हिटीला भरपूर वाव आहे. जी म्हणजे ह्या तीन गोष्टी जमेच्या मी बघितल्या. आणि मुद्रा फूड्स ही 17 वर्षापूर्वी आपण ही कंपनी चालू केली, तेव्हा माझं वय होतं 35 वर्षाचं. या दृष्टिकोनातून प्रवासाला सुरुवात करताना सर्वात पहिल्यांदा अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं कॅन्टीन मिळालं. कॅन्टीनपासून इकडच्या हॉल व्यवसायामध्ये आम्ही आलो. हे कॉम्प्लेक्समधले हॉल कॅटरिंग, हॉलमध्ये कॅटरिंग करता करता आम्हाला सराउंडिंग एरियामध्ये ज्या शाळेचा मी विद्यार्थी आहे त्या शाळेच्या विद्याविकास शाळेची मोनोपोली मिळाली. देन एक GMS बँक्वेट हॉल आहे, तो त्याची मोनोपोली आम्ही चालू घेतली. हे करत असताना माझ्यासमोर आव्हानं होती, माझ्याकडे टीमही नव्हती. मला ह्या बारकावे ह्या व्यवसायाचा, कॅटरिंग व्यवसायाचा बारकाव्याचा पण अंदाज कमी होता. पण एकच आहे की मनात एक बिंबवलं गेलेलं की जेव्हा आपण कुठच्या बंदरावर उतरतो तेव्हा ज्या बोटीच्या साहाय्याने आपण बंदरावर उतरतो ती बोटच उद्ध्वस्त करा. म्हणजे ज्या बोटी बेटावर तुम्ही पोचता तिथेच आता तुम्हाला तुमचा उत्तरार्ध काढायचा आहे. या जिद्दीने उभा राहिलो. किचन आणि क्रिएटिव्हिटी हे आपल्या स्वयंपाकघरात असो किंवा इथूनच्या स्वयंपाकघरात असो, सगळ्यात महत्त्वाचीच पार्ट आहे. आता किचन म्हटलं की सगळ्यात पहिली येते ती स्वच्छता आणि हायजीन. तर करोनाच्या पूर्वीच्या आमच्या वाटचालीतही आणि करोना सुरू झाल्यानंतरही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे स्वच्छता आणि हायजीन. करोनानंतर तर त्या गोष्टीवर जास्तच महत्त्व दिलं गेलं. मग त्यासाठी जे काही लागतं, उदाहरणार्थ पॅकेजिंग, तर ते आम्ही जास्त चांगलं केलं की जेणेकरून लोकांचा विश्वास क्रिएट होतो. आता मुद्रा फूड आणि महाराष्ट्रीयन पदार्थ हे एकत्र जातं. आम्ही मराठीपणाला जास्त महत्त्व देतो. ही सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेलाही करोनानंतर जेव्हा आम्हाला सिनियर सिटिझन्सच्या रिक्वेस्ट यायला लागल्या तर त्यावेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही जो पौष्टिक डबा तयार केला, म्हणजे त्याच्यामध्ये चपाती, भाजी, वरण, भात, कोशिंबीर, की त्यांना सकस अन्न मिळण्यासाठी आमची वाटचाल सुरू झाली. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आम्ही जो डबा दिला त्याच्यामध्ये पण एक नाविन्य आणण्यासाठी, कारण त्या काळामध्ये करोनाच्या लॉकडाऊनमध्ये लोकांपर्यंत काहीच पोहोचत नव्हतं,
मग अशा वेळेला ह्या डब्याबरोबर थोडासा तळलेला पदार्थ किंवा गोड पदार्थ किंवा वेगवेगळे रायते असं आम्ही द्यायला सुरुवात केली. मग त्याने लोकांमध्ये एक चैतन्य निर्माण झालं की कारण त्यांना घर बसल्या कितीतरी वस्तू मिळत होत्या. मग त्या दरम्यान नॉनव्हेजचे पदार्थ म्हणजे फिश आणि चिकन मटण हेही लोकांना अवेलेबल नव्हतं. ते त्यांना इझिली अवेलेबल करून देण्याचं म्हणजे आमच्या अख्ख्या टीमने त्याच्यासाठी झुंजली आहे आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं आहे. नुसतंच नॉनव्हेज पदार्थ असं नाही तर संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आमच्या इकडे चॅट काउंटर सुरू झाला, सँडविच काउंटर सुरू केला, त्याचबरोबरीने वेगवेगळे कॉम्बोज इव्हिनिंगच्या म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी. सकाळचा डबा तर मिळतच होता पण रात्री पण नुसतेच पुन्हा डबा किंवा चपाती भाजी वरण भात देण्याच्या बदली त्यांना काहीतरी वेगळं देणं हे आम्ही लक्षात घेतलं होतं आणि त्या पद्धतीने आमचे मेन्यू सेट व्हायला लागले. मग अशा ह्याच्यात आमच्याकडनं 2-in-1, 3-in-1, 4-in-1, 5-in-1 असे कॉम्बोज तयार व्हायला लागले. आमचा 5-in-1 नाश्त्याचा कॉम्बो संडेचा तो इतका म्हणजे लोकांना आवडायला लागला की पुढच्या वेळेला काय मिळणार ह्याचं सतत नाविन्य त्यांच्यामध्ये राहायला, म्हणजे त्यांच्यामध्ये उत्सुकता राहायला लागली त्या नाविन्याची. तर हे देत ही वाटचाल चालूच होती. त्याचबरोबरीने पॅकिंग चांगलं करून त्याच्यातनंही त्यांचा विश्वास कमवणं हेही आम्ही प्रयत्न केले. आता आमचं किचन म्हटलं तर किचनमध्ये एक महत्त्वाचा प्रकार असतो तो म्हणजे स्वच्छता. आणि स्वच्छतेबरोबरच उदाहरणार्थात जर व्हेज जेवण असेल तर लोकांमध्ये तो विश्वास तयार करणं की व्हेज जेवण पहिले बनलं जातं. आमच्याकडे नॉनव्हेजही असल्यामुळे नॉनव्हेज जेवण नंतर बनून त्याचा जो एरिया आहे तो वेगळा केलेला आहे. आणि जर उपवासाचे पदार्थ ते जर धरलं तर उपवासाचाही काउंटर आमचा वेगळा आहे. आमचे 3 काउंटर बनतात, उपवासाचा काउंटर, व्हेज डब्याचा एक काउंटर आणि नॉनव्हेजचा एक काउंटर. त्यामुळे इथे येऊन पण जे जाणारे कस्टमर आहेत त्यांच्यामध्ये तो एक विश्वास आहे की ह्यांच्याकडे व्हेज म्हणजे व्हेज अन्न व्यवस्थित आम्हाला मिळू शकतं किंवा नॉनव्हेजही मिळू शकतं. आता उपवासाचेच पदार्थ म्हटले तर आमच्याकडे कमीत कमी 23 ते 24 पदार्थ आहेत जे आम्हीच क्रिएट केलेले आहेत. म्हणजे मी तर ठामपणे म्हणू शकते की हे पदार्थ तुम्हाला कुठेही मुंबईत मिळणार नाहीत कारण ते इथेच क्रिएट झालेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणायचं झालं तर माझी उपवासाचा रगडा पॅटीस येतो, उपवासाची खेकडा भजी येतात, उपवासाचे साबुदाणा कबाब येतात. म्हणजे ते नावं ऐकली तरी लोकांमध्ये एक चैतन्य जागायचं की हे काय नवीन आहे. आता उपवासाचे घावणे म्हणजे तांदळाच्या पिठाचे घावणे आपल्याला मिळतातच पण वरीचेच घावणे किंवा उपवासाची इडली, दहीवडा, तर हे पदार्थ सगळीकडे अवेलेबल नाही आहेत जे आमच्याकडे आहेत. तुम्ही कधी आलात तर तुम्हाला ती रेंज बघायला मिळेल. त्याचप्रकारे जर वेगळे पण म्हटलं तर माझी चिकन मिसळ म्हणजे नॉनव्हेज मिसळ ती तुम्हाला मुंबईत कुठेही मिळणार नाही, ती आमच्याकडे मिळणार. मग कोलंबीचं लोणचं आहे, मटणाचं लोणचं आहे की ह्या म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत की ज्यांना आपण म्हणतो की वी आर द ट्रेंड सेटर्स फॉर दॅट. म्हणजे एक ब्रँडिंग करण्याच्या दृष्टीने जर म्हटलं तर मुद्रा हा आज एक असा ब्रँड आहे की जिकडे तुम्हाला वेगवेगळे पदार्थ जे तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाहीत असे पदार्थ तुम्हाला इकडे मिळतील. आता जेव्हा लॉकडाऊनमध्ये आजी आजोबांना गोडही खायची इच्छा होती तर त्यावेळेला आमच्याकडनं त्यांना कारल्याचा हलवा किंवा भोपळ्याचा हलवा किंवा रताळ्याचा हलवा असे वेगळे पदार्थ आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवले. ते तुम्हाला शक्यतो काही ठिकाणी बघायला पण मिळणार नाही. माझं खास करून त्याच्यामधला मोदक मसाला किंवा मोमो मसाला ह्या काही डिशेस आहेत त्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलेल्या आहेत. आणि हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतो की नवनवीन करण्याचा जो उत्साह आहे तो ह्याच लोकांच्या ॲप्रिसिएशनमधनं आम्हाला मिळतो. कोरोना काळात हा उपक्रम सुरू केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक आणि इतरही यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पॅकिंगही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आम्ही पहिल्यांदा लॅमिनेटेड बॉक्स बनवून घेतले.
जे स्वतः आम्ही डिझाईन केलेले होते. स्वयंपाकघरातून तयार पदार्थ आल्यानंतर आम्ही ते सर्व सिल्वर फॉईल आणि ॲल्युमिनियम कंटेनरमध्ये पॅक करून मग ते आमच्या बॉक्सेसमध्ये भरले जातात आणि त्यानंतर ते श्रिंक मशीनमध्ये येऊन ते डिलिव्हरीसाठी बाहेर निघतात. असंच असताना दुसरं म्हणजे आमचे जे सण आहेत, आपले जे मराठी सण आहेत, ते लक्षात घेऊन आम्ही त्या प्रकारचे सुद्धा बॉक्सेस तयार केले. दिवाळीच्या फराळाचे सुद्धा आम्ही बॉक्सेस आम्ही एक मल्टी कलर आणि एक फ्लोरेसन कलर्समध्ये बनवले, जे लोकांना अट्रॅक्ट करू शकतील अशा प्रकारचे कलर्स वापरले आम्ही. त्याच्यानंतर त्यालासुद्धा आम्ही लॅमिनेशन आणि ह्याची त्याबरोबर सुरक्षिततेची आम्ही काळजी घेतली की ते दुसरे करोना चालू असल्यामुळे आम्ही ते दुसऱ्या कोणाच्या हातात जर आले तर काय होऊ शकेल किंवा काय, ही सगळा विचार करूनच मग ते बॉक्सेस बनवले आणि त्या बॉक्सेसला अगदी उदंड प्रतिसाद आला. नंतर आम्हाला लोकांच्या सूचनाही आल्या की आम्हाला तुमचे कॉम्बोजचे जे आहेत तर ते सुद्धा बॉक्स आवडतात किंवा दिवाळी साठी तुम्ही वापरलेले बॉक्स आहेत तेही आवडतात. तुम्ही असं वेगवेगळ्या सणांसाठी वेगवेगळ्या पदार्थांसाठी जे बॉक्सेस वापरता त्याचं आम्हाला कुतूहल वाटतं की आता पुढचा सण आला आता काय येणार यांच्याकडून, ह्याबद्दल सुद्धा त्यांना एक कुतूहल निर्माण होतं. करोनापूर्वीची वाटचाल आणि करोनानंतरचा काळ ह्या दरम्यान आम्हाला सिनियर सिटिझन्सचे बऱ्याचशा रिक्वेस्ट यायला लागल्या. तेव्हा आम्ही ठरवलं की 26 एप्रिलपासून आपण पुन्हा कामाला लागायचं आणि आम्ही त्या 26 एप्रिलपासून आम्ही सुरू केलं, फूड सर्व्हिस सुरू केलं. आम्हाला पहिल्याच दिवशी खूप चांगला रिस्पॉन्स आला, आम्हाला आमच्या फूडचं ॲप्रिशिएशन आलं. डबे तर आम्ही पुरवतच होतो, त्या दरम्यान आम्ही बाकीच्या गोष्टी पण बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल करून दिल्या. शेंगा, ओल्या शेंगा, ताडगोळे, पुन्हा फिश, आंबा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वस्तू उपलब्ध करून दिल्या. त्यातूनच आमची एममार्टची स्थापना झाली. त्यामध्ये आम्ही मसाले, पिठं, कुरडई, पापड, लोणची, पुन्हा कोकम आगळ ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. करोनाच्या काळात निगेटिव्ह वातावरण होतं पण आम्ही ते पॉझिटिव्ह करून दाखवलं. ते म्हणजे आम्ही वेगवेगळ्या स्कीम देऊन एकावर एक फ्री किंवा एकावर दुसरं काहीतरी फ्री, 10 लंचवर 1 लंच फ्री अशा तऱ्हेने लोकांमध्ये आम्ही नवं चैतन्य निर्माण करत होतो. त्याचबरोबर आम्ही नुसतं टिफिन सर्व्हिस किंवा म्हणजे असे स्कीम्स देऊन नाही की आम्ही त्यांच्यावर आमचे रेसिपीजचे व्हिडिओज पण आम्ही त्यांच्याशी शेअर करत होतो. त्यामुळे लोकांना नेहमी प्रत्येक वेळा आज नवीन काय ह्याची वाट असायची. त्याचबरोबर आम्ही वेगळे कॉम्बोज त्यांना दिले, 3 इन 1 कॉम्बोज, 4 इन 1 कॉम्बोज, 5 इन 1 कॉम्बोज हे तयार करून समोर त्यांच्यासमोर आणले. त्यामुळे त्यांची डिमांड आमच्यापर्यंत आजपर्यंत वाढत गेली. तसेच आम्ही हळूहळू पार्टी ऑर्डर्स चालू केल्या. जसजसा करोनाचा काळ कमी होत गेला तसं आमच्याकडे पार्टी ऑर्डर्स यायला लागले. त्यांच्याकडे आम्ही ते पार्टी ऑर्डर्सचे आम्ही पॅकेज बनवायला लागलो, ते त्यांच्यासमोर आणले. ते त्यांनी आमच्याकडून एक विश्वास ठेवून आम्हाला ते ऑर्डर देत राहील. ह्या दरम्यान आम्ही सेल्स एक्झिक्युटिव्ह टीम वाढवली, त्याबरोबर डिलिव्हरी बॉईज पण वाढवले. कारण का त्यावेळी डिलिव्हरीचा इश्यू पण मोठा होता, डिलिव्हरीज जास्त व्हायच्या, तर डिलिव्हरीज बॉईज वाढवले आणि 6 जणांपासून 6 ते आता आम्ही प्रवास करत आलो आहोत ते 35 जणांपर्यंत एवढ्या मोठ्या टीम आमची झालेली आहे. हा प्रवास एका घरापासून सुरुवात झाला, तसाच तो वाढत जाऊन आज 3000 कस्टमरचा हा प्रपंच झाला आहे. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यांना आम्ही सर्व्हिस दिली त्यांनीच आम्हाला दुसऱ्या शेजाऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांना रेकमेंड करत गेले. थोडक्यात सांगायचं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की आमचे रेट्स, आमचे पॅकेजिंग, आमची रेटला अनुसरून देणारी क्वांटिटी, ह्या सगळ्याचा एकत्र रिझल्ट म्हणजे आज लोकांनी भरभरून प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. लवकरच आम्ही डिजिटल टेक्नॉलॉजीने आपल्याशी जोडले जाणार आहोत, जेणेकरून मराठी पदार्थांचा तुम्हाला उत्तरोत्तर
चांगला आनंद कसा घेण्यात येईल ह्याच्यासाठीच आमचे प्रयत्न राहतील. जर तुम्हाला मराठी पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घ्यावासा वाटला किंवा फ्युजन ट्राय करायचे वाटले तर तुम्ही मुद्रा फूड्सला जरूर भेट द्या.